शरदचा मला फोन आला आणि म्हणालं, काय करतेस? हिंमतदार, तू शारदाबाईंची लेख आहेस. डोळ्याला पाणी काढायचं नाही, आपल्याला आपल्या आईने लढायला शिकवलंय, रडायला नाही. सन्माननीय विचारमंच, मी सगळ्यांची नावं घेत नाही, उशीर होईल. आपण सर्वांना मी सर्वांचं स्वागत करते आणि आज मला आनंद वाटतो की माझ्या हस्ते हे मला ताईंचा सत्कार झाला, हे भाग्य मला लाभले. मला हेमाताईंना एवढंच सांगायचं, हिम्मत हरवू नका. त्यांना दोन मुलं आहेत, एक 11 वर्षाचा आहे, एक 6 वर्षाचा आहे. मी म्हटलं, हिम्मत तुम्ही हरायची नाही, मुलांकडे लक्ष द्या, नाराजी मनातनं काढा, काही मदत लागली तर आम्ही करू. तेव्हा आपण सगळं छान राहा. दुसरं मला सांगायचं आहे की आत्ता जरा हे लोक जे आले त्यांचे आभार मी मानते, विश्वंभर आणि असीम. तुम्हाला जागं केलं, मला कळायचं नाही की कोल्हापूर इतकं शांत कसं. आज पानसरे आणि एंडे पाटील पाहिजे होते, बिंदून काढला असता भाग. पण आपलं दुर्दैव आहे, चांगले वक्ते आपले गेले, विचारवंत आपल्यातून गेले आणि त्यामुळे ते काम विश्वंभर आणि असीम करत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आता कोल्हापूरवाल्यांना एकच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजींचं हे राज्य हे महाराष्ट्र आहे. आणि इतिहास जर आठवला की साधा छोटा मावळा 8-10 वर्षाचा वेषांतर करायला करून शिवाजी महाराज तिथं आले, तेव्हा त्यांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं, खबरदार जर टाच मारून जालं पुढे चिंदड्या उडविनं राई राई. एवढंसं पोरगं तो शिवाजी महाराजांवर प्रेम करणारं, तुमचा आत्मा कुठं गेला आहे? हे कोल्हापूर म्हणजे जिवंत माणसं आहे. तर हे छोटं मुलगा मावळा तो शिवाजी महाराजांना खबरदार आहात थोडं येण्या, तुम्ही सारे गप्प आहात अजून. आता जरा कुठं जागृती व्हायला लागली, आपण सगळे एक होऊया आणि सगळा भाग पिंदून काढूया आणि मोदीला हरवलं पाहिजे. नाहीतर पुढच्या पिढीला हुकुमशाही. तुम्ही विचार करा, पुढची पिढी जगणार नाही तेव्हा आपण सगळे एक होऊया, पक्षभिक्ष विसरूया, संघटित होऊया आणि आपण लोकांना जागृत करून या मोदीला घालवायचं आहे त्याचं हे करायचं. ते एकच आता दोन वाक्य जास्त काही सांगत नाही. आमच्या हे जे झालं आहे त्यांनी माणसं फोडली आणि एक माणसं जायला लागली. आणि जेव्हा आमचं घर फोडलं त्यावेळेला अत्यंत मला वाईट वाटलं आणि मी दिवसभर असं डोळ्याला माझं पाणी हटना की काय झालं हे आणि कसं. तेव्हा मग शरदचा मला फोन आला आणि म्हणालं, काय करतेस? हिंमतदार, तू शारदाबाईंची लेख आहेस. आणि डोळ्याला पाणी काढायचं नाही, आपल्याला आपल्या आईने लढायला शिकवलंय, रडायला नाही. तेव्हा हिंमतदार, आणि जेवढं तुझ्या जीवात जीव असेल तेवढं काम कर. तेव्हा मला या संघटनेला सांगायचं आहे, मी आता 86 वर्षाची आहे पण काही काम लागलं तर माझ्यात जेवढं जीव आहे तेवढं मी प्रयत्न करतात. आणि आमची अंधश्रद्धा समितीचे जे कार्यकर्ते आहेत सगळ्यांना आम्ही गोळा केले आणि त्या सगळ्या मिळून महिला आहेत सगळ्या आम्ही लढणार, तुम्हाला पाठिंबा देणार. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.